Hello students, I am Suraj for Krisent Classes, Tambri vibhag, Osmanabad. In today's lecture, we have seen on page number 23 point, periods and electronic configuration. In that point, four lines is important. Let's see the point, periods and electronic configuration. The first line is, in period, in modern periodic table, electron fill in same cell of the period from going left to right. Modern periodic table madhe electron fill hota, same cell madhe period cha left to right. Ya pattern madhe. म्हणजे मॉडर्न पीरियडिक टेबल मध्ये जे इलेक्ट्रॉन फिल होतात ते पीरियडच्या सेम शेल मध्ये फिल होतात लेफ्ट टू राइट या पॅटर्न मध्ये. उदाहरणार्थ हे सेकंड पीरियडचे एग्जांपल आहे, लिथियम बेरियम बोरॉन त्यांच्या एटम नंबर 3 4 5 त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिथियम 2 1 जे की सेकंड पीरियडचा असल्यामुळे हे सेकंड पीरियड भरण्यास सुरुवात होईल 1 बेरियम 2 2 हे दुसरे पीरियड इथे भरलं एक इलेक्ट्रॉन फिल झाला तसं बेरियम 2 3 इथे तिसरा एक इलेक्ट्रॉन भरला गेला या प्रमाणे म्हणजे जेवढा पीरियडचा नंबर तेवढे त्याच्यामध्ये सेल आणि ते पीरियडच्या नंबरचं सेल हे भरण्यास सुरुवात होतं या प्रमाणे. नाउ सी सेकंड लाइन, ऍट द बिगिनिंग ऑफ द नेक्स्ट पीरियड न्यू इलेक्ट्रॉन स्टार्ट फिलिंग. प्रत्येक पीरियडच्या बिगिनिंगला नवीन सेल भरण्यास सुरुवात होते. उदाहरणार्थ इन द फर्स्ट पीरियड फर्स्ट सेल स्टार्ट फिलिंग. उदाहरणार्थ पहिल्या पीरियड मध्ये पहिला सेल भरण्यास सुरुवात होईल. इन सेकंड पीरियड सेकंड सेल स्टार्ट फिलिंग आणि दुसऱ्या पीरियडच्या सुरुवातीला दुसरा सेल भरण्यास सुरुवात होईल या प्रमाणे. देन इज सेकंड पीरियड एग्जांपल लिथियम त्याचे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 2 1 हे अंडरलाइन केलेलं दुसरा सेल हे भरण्यास सुरुवात होईल कारण की लिथियम हे दुसऱ्या पीरियडचं एग्जांपल आहे त्यामुळे सेकंड सेल स्टार्ट फिलिंग. तसंच थर्ड पीरियड एग्जांपल सोडियम याचं हे तिसरं पीरियड अंडरलाइन केलेलं हे भरण्यास सुरुवात होईल कारण की सोडियम हे तिसऱ्या पीरियडचं एग्जांपल असल्यामुळे दुसरं सेल इथे भरण्यास सुरुवात होईल थर्ड सेल स्टार्ट फिलिंग या प्रमाणे. थर्ड लाइन इज फोर सेल्स आर प्रेझेंट दैट इज के एल एम एन. चार प्रकारचे सेल असतात के एल एम एन या प्रकारचे. इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ सेल इज के इज इक्वल टू एल इज इक्वल टू एट एम इज इक्वल टू 18 एन एन इज इक्वल टू 32. इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी के एल एम एन या सेलची के ची 2 एल ची 8 एम ची 18 एन एन ची 32 या प्रमाणे असते. म्हणजे इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ही सेल नुसार वेगवेगळी असते. चार प्रकारचे सेल आहेत के एल एम एन. तर के एल एम एन या सेलची इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी 2 8 18 32 या प्रमाणे राहील. विद्यार्थी मित्रांनो, आपले ऑनलाइन क्लासेस चालू आहेत आणि रेगुलर क्लासेस लॉकडाऊन संपल्यानंतर पुढील नियोजनाप्रमाणे स्टार्ट होतील. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासेस किंवा रेगुलर क्लासेस हे जॉईन करायचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा. थँक्यू.